आज आपण शिकूयात परिमेय संख्यांवर केल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या क्रियांचा साहचर्य गुणधर्म साहचर्य गुण म्हणजेच असोसिएटिव्ह प्रॉपर्टी क्रियांमध्ये कंसाच्या प्रयोगाशी संबंधित आहेत साहचर्याचा अर्थ आहे सोबत राहणे इथे आपण याचा अर्थ घेऊ संख्यांना सोबत ठेवणे म्हणजेच त्यांचे समूह करणे हे आपण कंसाच्या उपयोगाने करतो संख्यांवर योग्य प्रकारे क्रिया करण्यासाठी आपल्याला कंसांच्या उपयोगांबद्दल समजून घेणे म्हणजेच साहचर्य गुणधर्म समजून घेणे आवश्यक आहे मागील इयतेत आपण शिकलो की पूर्णांक म्हणजेच इंटिजर्सवर बेरजेची क्रिया करण्यासाठी कोणत्याही प्रकारे समूह बनवता येतात म्हणजेच कंसाच्या उपयोगाने कोणत्याही दोन संख्यांना एकत्र ठेवता येऊ शकते आपल्याला प्रत्येक स्थितीत उत्तर सम्मान प्राप्त होईल म्हणून आपण म्हणतो की पूर्णांकासाठी बेरीज सहाचर्य आहे बेरजेप्रमाणेच पूर्णांकासाठी गुणाकार देखील सहाचर्य आहे परंतु पूर्णांकासाठी वजाबाकी आणि भागाकार सहाचर्य नाहीत आज आपण परिमेय संख्या म्हणजेच रॅशनल नंबर्सवर केल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या क्रियांच्या साहचर्य गुणाबद्दल बोलूयात चला सर्वप्रथम परिमेय संख्यांच्या बेरजेबद्दल म्हणजेच ऍडिशनबद्दल बोलूयात समजा तीन बाटल्यांमध्ये पाण्याचे प्रमाण क्रमशः छेद सहा लिटर दोन छेद पाच लिटर आणि दोन छेद तीन लिटर आहे जर आपल्याला पाण्याचे एकूण प्रमाण शोधायचे असेल तर आपल्याला यांची बेरीज करावी लागेल म्हणजेच आपल्याला एकछेद सहा अधिक दोन छेद पाच अधिक दोन छेद तीनचे उत्तर शोधावे लागेल हे सोपे करण्यासाठी आपण अशा प्रकारे समूह बनवू शकतो किंवा अशा प्रकारे समूह बनवू शकतो जर आधी आपण छेद सहा आणि दोन छेद चा समूह बनवून त्याची बेरीज केली तर त्याची बेरीज होईल सतरा छेद तीस यात तिसरी संख्या दोन छेद तीन मिळवल्यावर आपल्याला उत्तर मिळेल सदतीस छेद तीस जर आपण दोन छेद पाच आणि दोन छेद तीनचा समूह बनवून त्याची बेरीज केली तर त्याची बेरीज होईल सोळा छेद पंधरा त्याचबरोबर यामध्ये एक छेद सहा मिळवल्यावर आपल्याला उत्तर प्राप्त होईल सदतीस छेद तीस इथे दोन्ही स्थितीत आपल्याला समजते की सर्व बाटल्यांमध्ये पाण्याचे प्रमाण एकूण सदतीसचे तीस लिटर आहे आणि दोन्ही स्थितीत उत्तर समान असल्यामुळे आपण म्हणू शकतो की परिमेय संख्यांची बेरीज कोणत्याही प्रकारे समूह बनून करता येऊ शकते म्हणजेच परिमेय संख्यांसाठी बेरीज साहचर्य आहे व्यापक रूपात परिमेय संख्या ए बी साठी कंसात ए अधिक बी अधिक सी बरोबर ए अधिक कंसात बी अधिक सी आहे परिमीय संख्यांसाठी वजाबाकी म्हणजे सबट्रॅक्शन देखील साहचर्य आहे का चला जाणून घेऊयात समजा आदितीकडे चार छेद पाच चॉकलेट आहेत त्यातील ती दोन छेद पाच भाग अंकितला आणि तीन छेद दहा भाग सुमनला देते तर सांगा तिच्याकडे किती चॉकलेट उरतील दोन स्थितींना आपण अशा प्रकारे मांडू शकतो चला वेगवेगळे समूह बनवून हे सोडवूया जर आपण चार छेद पाच आणि दोन छेद चा समूह बनवला तर चार छेद पाच वजा दोन छेद चे उत्तर आपल्याला दोन छेद पाच मिळेल जर यातून तीनशे दहा वजा केले तर उत्तर एक छेद दहा मिळेल व्हिडिओ थांबून शोधा की जर दोन छेद पाच आणि तीन छेद दहाचा समूह बनवून हे सोडविले तर उत्तर काय मिळेल चला मी सांगते हे आपण अशा प्रकारे सोडवू शकतो आपल्याला उत्तर मिळते सात छेद दहा इथे दोन्ही स्थितीत उत्तर समान नाही त्यामुळे कोणत्याही तीन परिमेय संख्या ए बी सी ची वजाबाकी कुठलेच समूह बनवून करता येणार नाही ना ह्याची वजाबाकी दिलेल्या क्रमानुसारच करावी लागेल आपण म्हणू शकतो की इथे परिमेय संख्यांसाठी वजाबाकी सहाचर्य नाही आहे इथे पहिल्या स्थितीचे उत्तर बरोबर आणि दुसऱ्या स्थितीचे उत्तर चुकीचे आहे म्हणूनच आपण म्हणू शकतो की आदितीकडे एक छे दहा चॉकलेट शिल्लक आहेत व्हिडिओ थांबून तुम्ही कोणत्याही तीन परिमेय संख्यांचे वेगवेगळ्या प्रकारे समूह बनवून गुणाकार म्हणजेच मल्टिप्लिकेशन करा उत्तरे समान आहेत का तर मग परिमेय संख्यांसाठी गुणाकार साहचर्य आहे का अगदी बरोबर परिमेय संख्या ए बी सी चा गुणाकार कोणत्याही प्रकारे समूह बनवून करता येऊ शकतो उत्तर नेहमी समानच मिळते म्हणून आपण म्हणू शकतो की परिमेय संख्यांसाठी गुणाकार सहाचर्य आहे इथे दोन्ही स्थितीत उत्तरे समान आहेत याचप्रमाणे चला बघूया की परिमेय संख्यांसाठी भागाकार म्हणजेच डिव्हिजन सहाचर्य आहे की नाही जर आपण सहा छेद सात भागिले चार छेद तीन भागिले एक छेद बाराला अशा प्रकारे सोडविले तर उत्तर चोपन्न छेद सात मिळेल परंतु जर आपण हे अशा प्रकारे सोडविले तर आपल्याला तीन छेद छप्पन्न हे उत्तर मिळेल इथे दोन्ही स्थितींमध्ये उत्तरे समान नाहीत त्यामुळे परिमेय संख्या ए बी सी चा भागाकार कोणतेही समूह बनवून करता येणार नाही तो दिलेल्या क्रमाने करणेच गरजेचे आहे म्हणून आपण म्हणू शकतो की परिमेय संख्यांसाठी भागाकार साहचर्य नाही अशा प्रकारे इथे पहिल्या स्थितीतील उत्तर बरोबर तर दुसऱ्या स्थितीतील उत्तर चुकीचे आहे आता तुम्हाला समजले असेल की परिमेय संख्यांसाठी बेरीज आणि गुणाकार साहचर्य आहेत परंतु वजाबाकी व भागाकार साहचर्य नाहीत आज आपण शिकलो परिमेय संख्यांवर केल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या क्रियांचा साहचर्य गुणधर्म पुढील व्हिडिओमध्ये काही मजेदार उदाहरणांच्या मदतीने हे आणखी चांगल्या प्रकारे समजून घेऊ